नमस्कार, मी सुवर्णा जोशी। बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। या बुलेटिन मध्ये आपण न्यूज 18 लोकमत वर सगळ्यात मोठा खुलासा बघणार आहोत। विजय वडेट्टीवार यांनी हा सगळ्यात मोठा खुलासा केलेला आहे। विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणालेत, कुठल्या विषयासंदर्भात म्हणालेत हे आपण त्यांच्याकडूनच ऐकूया। सगळ्यात आधी पाहूया विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। राज्याची आर्थिक स्थिती जी आहे ती आहे, तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सगळ्या इंडस्ट्री आत्ता कुठे हळूहळू इंडस्ट्री आता सुरू होत आहे। 3 महिने कुठले इंडस्ट्री नाही, कामगार सगळे गेले होते। आत्ताच्या स्थितीला 25-26% कामगार जे परत राज्यात गेलेत ते परत येत आहेत। आत्ताच्या माझ्या माहितीप्रमाणे आत्ता 23-24% आपण आहोत, पुन्हा येतील। म्हणजे 100% कॅपॅसिटीने सगळे उद्योग सुरू होतील। महसूल येतो कुठे? व्यवहार सगळे थांबलेले आहेत, तुमच्या रिअल इस्टेटचे व्यवहार थांबलेले आहेत, तुमचं फ्लॅट विक्री थांबलेली, सगळे थांबले आहेत। त्यातून पैसा राज्य सरकारला येण्याचं जे स्रोत होतं तोच थांबलेला आहे, त्यामुळे ही स्थिती झाली। उद्या हे सगळं जर वेळेवर आलं तर ह्यातून निघता येईल बाहेर, मग पुन्हा ज्याच्या त्याच्या बजेट वाढवून नेता येईल। राज्याची परिस्थिती काय आहे, आर्थिक डामाडोल कसा झालेला आहे, याविषयी विजय वडेट्टीवार बोलत होते। आपण एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। सरकारी पैसा अत्यावश्यक सेवेवर खर्च करण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत। वर्षा गायकवाड यांच्यासाठी महागडी गाडी खरेदीचा प्रस्ताव आहे। 25 लाख रुपये किमतीची गाडी आहे, खरेदीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे। एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्याकरता कर्ज काढण्याची वेळ आली आहे, दुसरीकडे महागडी गाडी खरेदीचा प्रस्ताव आहे। अशा सगळ्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झालेली आहे, समोर येत आहेत ह्या सगळ्या गोष्टी। राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, पैसा अत्यावश्यक सेवेवर खर्च करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। अशा परिस्थितीत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकरता 25 लाख रुपये किमतीच्या गाडीचा खरेदीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे। या मान्यतेनुसार शिक्षण विभागाला वर्षा गायकवाड यांच्यासाठी वाहन खरेदी करता येणार आहे। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी मुंबईचे प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडे, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रफुल्ल, ही पहिली जी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांची आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवली, त्यात आर्थिक परिस्थिती राज्याची काय आहे, कसे पैसे येण्याचे जे स्रोत आहेत राज्य सरकारला ते कसे थांबलेले आहेत, संपलेले आहेत, त्यामुळे आत्ता पैसा कसा राज्य सरकारकडे येत नाही आहे, हे सगळं आपण ऐकलं। पण त्यानंतर वर्षा गायकवाड यांच्यासाठी महागड्या गाडीचा प्रस्ताव येतो, तो मान्य केला जातो, याविषयी सुद्धा चर्चा समोर येत आहेत, काय अधिक माहिती? नक्की सुवर्ण, आपण जर पाहिलं तर राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती गेल्या 4 महिन्यापासून अत्यंत बिकट अवस्था आहे। कारण ज्या पद्धतीने उद्योगधंदे बंद आहेत, पैसा येणारा महसूल जो आहे तो अत्यंत कमी झाला आहे, या सगळ्या परिस्थितीमध्ये पगार देण्यासाठी देखील राज्य सरकारकडे पैसे नाहीत। अशा परिस्थितीमध्ये वर्षा गायकवाड यांच्यासाठी नवीन गाडी खरेदी करण्याचा प्रस्ताव जो आहे तो विचाराधीन होता। कारण 5 या विभागासाठी मंत्र्यांसाठी 5 गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात येणार होता, पण त्या न घेता 1 गाडी घेण्याचा, म्हणजे जवळपास 22 लाख रुपये किमतीची गाडी घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला। राज्य सरकारचा नियम आहे की साधारणतः एका मंत्र्यासाठी जर गाडी घ्यायची असेल तर 20 लाखांची मर्यादा या ठिकाणी आहे, पण ही 7-स्टार गाडी असल्यामुळे तिला 2 लाखांपेक्षा अधिक जी रक्कम आहे ती द्यावी लागणार होती। त्यामुळे विशेष निधीची तरतूद जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली आणि साधारणतः 22.5 लाख रुपये किमतीची ही गाडी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जातोय की जर समजा अत्यावश्यक सेवेला पैसा मंजूर करण्यासाठीची जर राज्य सरकारची भूमिका असेल तर गाडीसाठीचा नाहक खर्च जो आहे तो का करण्यात येतोय, हा देखील प्रश्न उपस्थित होता। सुवर्ण, नक्की मुद्दा हाच आहे प्रफुल्ल, अत्यावश्यक सेवा मुंबईमधल्या असू देत किंवा बाहेरच्या शहरांमधल्या असू देत, त्या पुरेशा प्रमाणात डॉक्टर्सची किट जी आहे ती पुरेशी प्रमाणात मिळताना अनेक ठिकाणी अडचणी येत आहेत। काही असेही तालुके आहेत, ठिकाणं आहेत जिथे खाजगी लॅब्स तरी सुरू करा किंवा सरकारी लॅब्स तरी सुरू करा, म्हणजे समजा चिपळूणला असेल तर चिपळूणवरनं रत्नागिरीला स्वॅब टेस्ट पाठवाव्या लागतात। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या जिथे गरज आहे तिथे पैसा खर्च करण्याच्या पेक्षा गाडीसाठी मंजूरही होते ती गाडी आणि तिची खरेदीसुद्धा आता होणार आहे, हे कितपत योग्य आणि काय चित्र आपण दाखवतोय आपल्या नागरिकांसमोर? सुवर्णा, आज जर आपण पाहिलं असेल, आपल्याकडे एक सकाळी बातमी प्रकाशित झाली होती की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे सेंटर ओपन करण्यात आलं आहे टेस्टिंग लॅब संदर्भात,
त्या ठिकाणी टेस्टिंग लॅब करणाऱ्या किट्स अवेलेबल नसल्यामुळे हे सेंटर बंद करावं का असा विचार सरकार करतं. या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या, जर रत्नागिरी सारख्या ठिकाणी जे अतिशय मुंबई शहरापासून लांबचा प्रवास ज्याला आपण म्हणू शकतो अशा ठिकाणी हे टेस्टिंग सेंटर आहे, त्या ठिकाणी लॅबच्या टेस्टिंग किट्स जर उपलब्ध होत नसतील, त्यासाठी पैसा नसेल, तर अशा वेळी जर समजा 22 लाख रुपये किमतीची गाडी घेतली जात असेल तर नक्कीच हे एक दुर्दैव म्हणावं लागेल. कारण एकीकडे आरोग्याच्या सुविधा घेण्यासाठी आपण पैशांची तडजोड या ठिकाणी करतो आहे, टेस्टिंग लॅबचं काम थांबलेलं आहे, टेस्टिंग लॅब करण्यासाठी पैसे उपलब्ध नाहीत, आणि दुसरीकडे वाहन खरेदी करण्यासाठी मात्र राज्य सरकार या ठिकाणी परवानगी देत आहे. अगदी, पण प्रफुल हाच मुद्दा आहे. एका बाजूला स्वतःच सरकारमधले प्रतिनिधीच असं म्हणत आहेत की आर्थिक परिस्थितीच चांगली नाही आहे राज्याची, आणि असं असताना तेच सरकार हा गाडीसाठीचा अतिरिक्त म्हणजे 20 लाख मर्यादा असताना 25 लाखाची गाडी खरेदीचा निधी मंजूर करतो, या सगळ्याविषयी काय प्रतिक्रिया उमटत आहेत? नक्कीच हा विरोधकांसाठी तर एक मोठा मुद्दा आहे, पण सर्वात महत्वाचा म्हणजे सामान्य नागरिकांसाठी देखील महत्वाचा विषय आहे. कारण जर आपण सुवर्ण पाहिलं तर राज्य सरकारचे अनेक विभाग हे जवळपास बंद आहेत. मंत्रालयात जर परिस्थिती पाहिली तर साधारणतः 10 ते 12% अधिक उपस्थिती नाही. अधिकारी या ठिकाणी मंत्रालयात जे आहेत ते अत्यंत मोजक्या प्रमाणावर येताना दिसतात. नक्की बऱ्याच ठिकाणी काही क्षणासाठी आपल्याला थांबवते, पण आपण असेच आमच्या संपर्कात राहा. भाजपचे नेते राम कदम आपल्या सोबत आहेत. राम कदम, फार महत्वाची बातमी समोर येते. एका बाजूला आर्थिक बोजा, सध्या आर्थिक परिस्थिती राज्याची काय आहे हे विजय वडेट्टीवार सांगतात, त्यांची प्रतिक्रिया आपल्याकडे आहे. आणि दुसरीकडे 20 लाखाची मर्यादा मंत्र्यासाठी गाडी करता असताना 25 लाखाची गाडी वर्षा गायकवाड यांच्यासाठी खरेदीचा प्रस्ताव आहे, आणि तो मंजूर पण झालेला आहे. बघा, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक गोष्ट अशी आहे की कोरोना संकट काळामध्ये यांनी पहिल्याच महिन्यात पोलिसांचा देखील पगार कापलाय. अगदी, जे पोलीस स्वतःचे प्राण धोक्यात घालून आपलं रक्षण करतायत त्यांनाही यांनी अजून वेळेवर पगार दिलेला नाही, आणि काही प्रमाणामध्ये पगार कापलेला आहे. वडेट्टीवार म्हणतात आमच्याकडे कर्मचाऱ्यांना वेतन द्यायला पैसे नाहीत, पण यांनी 5 गाड्या घेण्याचा प्रस्ताव काल पास केलाय, आणि त्या साधारणतः करोड रुपयाच्या वरचा तो खर्च आहे. तर म्हणजे या सरकारची प्रायोरिटी गोरगरीब जनतेला मदत करणं नाही आहे. मागच्या 3 महिन्यात महाराष्ट्राच्या जनतेला एका पैशाची मदत या सरकारने केली नाही. मुंबई सारख्या शहरात 40,000 गाड्या पोलिसांच्या करवी या महाराष्ट्र सरकारनं जप्त केल्या. लोकांच्या खिशात पैसे नाहीत, आणि हे सरकार 5-5, 10-10 हजार रुपयाची पॅनल्टी लावतंय. म्हणजे यांचे जुलमी नियम हे लोकांच्या बुकांडी येत आहेत, अतिशय दुर्दैवाचं आहे. अशा पद्धतीनं मंत्र्यांसाठी गाड्यांचा प्रस्ताव आणणं, तेही संकट काळात आणणं, ही जनतेच्या पैशाची लावलेली लूट आहे. माझी अजूनही महाराष्ट्र सरकारकडे मागणी आहे आपल्या माध्यमातून की सरकारनं गंभीर व्हावं. महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे की या सरकारनं कोरोनाचं पॅकेज जाहीर करावं. एका पैशाचं पॅकेज दिलं नाही यांनी. लोकांनी घरी काय शिजवलं असेल, काय खाल्लं असेल याची चिंता नाही सरकारला. दर 2 दिवसाच्या नंतर नवीन नियम करतं हे सरकार. यांना मंत्र्यांसाठी 25 लाखाच्या गाड्या पाहिजेत कशाला ह्याना? अरे ऑलरेडी आपल्याकडे अनेक गाड्या आहेत. मला काय वाटतं, गाडी खरेदीचा प्रस्ताव जरी आला असेल तरी त्यावर नंतर विचार करता आला असता. ही खूप मोठी रक्कम आहे, 25 लाख एका गाडीचे असा जर विचार केला तर 1 कोटीहून जास्त रक्कम होते 5 गाड्यांची. तीच रक्कम अत्यावश्यक सेवा, डॉक्टर्स किंवा नर्सेसना आवश्यक असलेल्या सुविधा या सगळ्यासाठी आत्ता पुरवता आली असती. इव्हन काल सुद्धा आशा वर्कर्स अशा काळामध्ये संपावर त्यांना जावं लागलंय, अशी वेळ त्या आशा वर्कर्सवर आली आहे ज्या की कोरोनासाठी काम करतायत, त्यांच्यासाठी वापरता आला असता. अगदी बरोबर आहे आपलं म्हणणं की आशा वर्कर्ससाठी वापरता आला असता. आपले जे पोलीस स्वतःचे प्राण धोक्यात घालून काम करत आहेत, तुम्ही त्यांचा पगार कापता आणि मंत्र्यासाठी आलिशान गाडी घेता. ही कसली पद्धत आहे या महाराष्ट्र सरकारची? म्हणजे तुम्ही पोलीस म्हणजे कॉन्स्टेबल लोकांचे पगार ह्यांनी कापलेत, अधिकाऱ्यांचे पगार ह्यांनी कापलेत. म्हणजे ज्या पोलिसांना बक्षीस द्यायचं सोडून, ज्या पोलिसांना बोनस द्यायचा सोडून, किंवा तुम्ही तुमच्या घरदारांचा प्राण धोक्यात घालून तुम्ही काम केलं तुम्हाला मी बक्षीस देतो ते द्यायचं सोडून त्यांचा पगार कापायचा, पण मंत्र्यांना मात्र अलिशान गाडी घ्यायची, हा कोणता न्याय? तर हा पूर्णपणे चुकीचा सरकारचा निर्णय आहे. मी व्यक्तिविशेषवर बोलणार नाही, पण जे काही 5 गाड्या कुठल्या मंत्र्यांसाठी घेत आहेत ते काही योग्य नाहीये. सरकारची ती प्रायोरिटी असता कामा नये. या सरकारनं 3 महिने झाले 3 पैशाची मदत ना शेतकऱ्याला केली,
ना रिक्षावाल्याला केली, ना टॅक्सीवाल्याला केली, ना कुठल्या घरकाम करणाऱ्या माणसाला केली, कुणालाही 3 पैशाची मदत केली नाही. नक्की राम कदम अजून एक प्रश्न असा आहे की आपण सुद्धा सरकारमध्ये काम केलेलं आहे, अशा प्रकारे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतरच्या पुढच्या काही कालावधीमध्ये काही प्रोटोकॉल असतात असे की त्या त्या मंत्र्याला गाडी देणं किंवा त्याच्यासाठी ती जर अवेलेबल नसेल तर ती विकत घेऊन देणं. पण आत्ताच्या काळामध्ये अगदी जरी रद्द करू नये हा खरेदीचा प्रस्ताव, पण तो पुढे ढकलता नक्कीच आला असता असं वाटतं. निश्चितपणे पुढे ढकलता आला असता. सरकारची प्राथमिकता काय आहे? सरकारची प्राथमिकता जनतेला मदत करणं आहे का एअर कंडिशन बंगल्यामध्ये बसणं, त्यांच्या बंगल्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करणं, त्यांच्या मंत्र्यांसाठी कोट्यवधी रुपयाच्या गाड्या घेणं, ही सरकारची प्राथमिकता आहे का? सरकारनं हे विसरता कामा नये. हा पैसा महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा आहे, त्यांचा स्वतःचा पैसा नाही. हा नक्की त्यांना गाड्या घ्यायच्या असतील स्वतःच्या पैशाने घ्याव्यात. अगदी अगदी बरोबर आहे. रामकदम आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे सुद्धा आपल्या संपर्कात आहेत. प्रफुल्ल, आपण सुद्धा रामकदम यांच्याशी बोलू शकता. रामकदमजी, हा सर्वात महत्वाचा विषय जो आहे की आज रत्नागिरी सारख्या शहरामध्ये जी टेस्टिंग लॅब आहे त्या टेस्टिंग लॅबला जी टेस्टिंग किट्स आहेत त्या अवेलेबल करायला देखील राज्य सरकारकडे पैसे नाहीत. अशा परिस्थितीमध्ये हा प्रस्ताव पुढे ढकलायला काय हरकत? प्रफुल्लजी, मुळामध्ये राज्य सरकारकडे पैसे नाहीत ही गोष्ट मी मान्य करायला तयार नाही. आदरणीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अतिशय सविस्तरपणे की कशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकारला पैसे उभे करता येतील याची पूर्ण माहिती सरकारला दिली. पण सरकारचे 3 मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे मुद्दे उपस्थित केले त्याला उत्तर द्यायला आले. म्हणजे या सरकारने जर ठरवलं की मला महाराष्ट्राच्या जनतेला प्रत्येकी काही पैसे द्यायचे आहेत, मदत करायची पैशाची, तर सहज शक्य आहे. या महाराष्ट्राच्या सरकारला स्वतःचं व्यक्तिगत वगळता बाकी कसली चिंता पडलेली नाही. लॅब जी रत्नागिरीची आपण लॅब म्हणतात, आपल्याला माहिती असेल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि आमचे भाजपचे आमदार यांनी आपल्या स्वतःच्या निधीतून तिकडे पैसे दिले, पण महाराष्ट्र सरकारला ते सुचलं नाही. रत्नागिरी सारख्या जिल्ह्यामधून कोल्हापूरला पाठवावं लागत होते आपल्याला टेस्टिंग. अगदी बरोबर. इथे जेव्हा आमदार पुढे येतात, विधान परिषदेचे आमचे नेते प्रवीण दरेकरजी पुढे येतात, पण महाराष्ट्र सरकार पुढे कशासाठी येतं? त्यांच्या मंत्र्यांना एअर कंडिशन अलिशान विदेशी गाड्या घेण्यासाठी पुढे येतं. रामकदम, प्रफुल्ल यांनी जी माहिती दिली त्यामध्ये मी काही गोष्टी फक्त ऍड करते. फक्त रत्नागिरीमध्ये असा प्रकार नाही तर अनेक महत्वाच्या शहरांमध्येच आपण सरकारी लॅब्स ओपन करू शकलेलो आहोत. खासगी लॅब्स इथे कार्यरत आहेत. महत्वाच्या तालुक्यांच्या ठिकाणी अजून सुद्धा लॅब्स पोहोचलेले नाहीत. आपल्याला वेगळ्या शहरांमध्ये म्हणजे रत्नागिरी असेल, कोल्हापूर असेल, गडचिरोली असेल, अशा ठिकाणी आपल्याला स्वॅब पाठवावे लागतात, चाचण्या तिथे करून घ्याव्या लागतात आणि 2-2 दिवसांनी त्याचे रिपोर्ट्स येतात. म्हणजे कुठेतरी आपण कितीतरी मागे आहोत कोरोना चाचण्यांमध्ये. ग्रामीण भागापर्यंत आपण पोहोचू शकलेलो नाहीत आणि असं असताना जर ही 25 लाखाची गाडी खरेदीची बातमी समोर येत असेल तर सामान्यांनी काय आता यावर प्रतिक्रिया द्यायची? नुसती 25 लाखाची गाडी नाहीये, 25 लाखाच्या काही गाड्या घेतात. करोड रुपयाचा खर्च अशा संकट काळात सरकार करतं कसा? आणि अशा वेळेस प्रश्न उपस्थित होतो की हे 3 पक्षाचं जे सरकार आहे त्यांनी लोकांची चेष्टा लावली आहे. मी जो मगाशी तुम्हाला मुद्दा सांगितला तो मुद्दा अतिशय गंभीर आहे. 4 दिवसात त्यांनी मुंबईमध्ये 40,000 गाड्या पकडल्यात. लोकांच्या खिशात पैसे नाहीत आणि तुम्ही लोकांना 5-5, 10-10 हजार रुपये पॅनल्टी लावणार? महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये लॅब नाहीत, लोकांना लॅबचे रिपोर्ट मिळत नाहीत. ते महाराष्ट्राचं सरकार त्या रिपोर्टच्या बाबतीमध्ये नियम आणतं की कोरोना पॉझिटिव्ह टेस्टचा रिपोर्ट रुग्णाला मिळणार नाही. मुद्दा आम्ही उचलला भाजपनं, सुप्रीम कोर्टानं सुमोटो दखल घेतली, मग महाराष्ट्राच्या सरकारला तो नियम मागे घ्यावा लागला. तर त्याच्यामुळे 3 महिन्यामध्ये पूर्णपणे अनुभव शून्य, संवेदनशील अजिबात नाहीये हे सरकार. अनुभव शून्य आम्ही म्हणत नाही. सरकार संवेदनशील नसलं तरी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणूनच आहे. मग असं असताना त्यांनी अशा प्रकारे प्रस्ताव मंजूरच कसा काय केला? मुळामध्ये मला व्यक्तीविषयी बोलायचं नाही, मी सरकार म्हणून सांगेन. या सरकारचेच मंत्री म्हणतात की हे सरकार संवेदनशील नाहीये, या सरकारचे मंत्री म्हणतात की या सरकारमध्ये अनुभव नाहीये, हे आम्ही नाही म्हणत आहे. मुळामध्ये जर सरकारमध्ये संवेदनशीलता असती तर त्यांनी पोलिसांचा पगार कापलाच नसता. अरे पोलिसांचा पगार कापणं साधी गोष्ट आहे का? तो कॉन्स्टेबल आहे, हवालदार आहे, बिचारा 12 तासाच्या ऐवजी 18-18 तास काम करतोय, तो PSI आहे, PI, त्यांचे पगार कापणार तुम्ही?
आणि मंत्र्यांना आलिशान गाड्या देणार आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की हे सरकार वा संवेदनशील सरकार आहे. हे सरकार जर संवेदनशील असतं तर यांनी पोलिसांचे कापलेले पगार आधी दिले असते. पैसे कसे उभं करायचं याचं एक गणित असतं, ते गणित या सरकारला माहीत नसेल तर विरोधी पक्षनेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा या सरकारनं सल्ला घ्यावा. किमान 2,02,00,000 कोटी रुपये या सरकारला ताबडतोब उभे करता आले असते. राम कदम, मी आपल्याला विनंती करेन आपण असेच संपर्कात राहा. प्रफुल यांच्याकडनं फक्त अधिक माहिती घेऊया. प्रफुल, 5 गाड्यांचा प्रस्ताव मंजूर झालाय असं राम कदम म्हणतायत, एका गाडीविषयीची माहिती आपल्याकडे आहे. ह्या 5ही गाड्यांचे प्रस्ताव जर मंजूर झाले असतील तर ही अधिकच गंभीर बाब आहे, कारण जसं राम कदम म्हणतायत 1 कोटीच्या वर किंमत जाते. सुवर्णा, 5 गाड्यांचा प्रस्ताव जो आहे तो मंजूर करण्यासाठीच पत्र जे आहे ते देण्यात आलं होतं. त्याच्यातली 1 गाडी खरेदी करण्याचा निर्णय जो घे आहे तो घेण्यात आला. जर समजा आता 1 गाडी घेतली तरी त्याच्यासाठी जी किंमत आहे राज्य सरकारने ठरवल्यानुसार की कुठलीही गाडी घेताना 20 लाखाच्या पुढे ती गाडी घेतली जाऊ नये, तर यासाठी 20 लाखांपेक्षा अधिक म्हणजे जवळपास 5 लाख रुपयांचा खर्च जो तो अधिक देखील या ठिकाणी करण्यात आला आहे. म्हणजेच मर्यादेपेक्षा जास्त खर्च म्हणजे जी गाडी सर्वसाधारणपणे आपण घेऊ शकतो 20 लाखापर्यंत ती देखील सुविधायुक्त असते, पण 7-स्टार गाडी जी आहे ती या ठिकाणी घेण्यात आली आहे. म्हणजेच कुठेतरी मर्यादेपेक्षा जास्त खर्च करण्यासाठी तरतूद देखील अशा अडचणीच्या काळात या ठिकाणी केली जाते, हे सगळ्यात गंभीर आहे. नक्की तू राम कदमांशी सुद्धा बोलू शकतोस, त्यांनाही हाच प्रश्न पडलाय आणि तेही असाच प्रश्न उपस्थित करतायत सगळ्यांसमोरच. अर्थातच ते विरोधी पक्ष असल्या कारणाने ते या अनुषंगाने आवाज उठवतीलच. पण प्रफुल, या सगळ्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जेव्हा की ही रक्कम अत्यावश्यक सेवांकरता वापरता आली असती, कोरोनाच्या रुग्णांकरता वापरता आली असती, तेव्हा असा निर्णय घेणं हा अंगलट येऊ शकतो असं कसं काय सरकारच्या मंत्र्यांच्या किंवा सरकारच्या लक्षात आलं नाही किंवा त्यांच्या अनुषंगाने हा विचार झाला नाही? कदाचित जर आपण एक सगळ्या गोष्टी पाहिल्या तर कुठेतरी जेव्हा नवीन मंत्री या ठिकाणी पदभार घेतो त्यांच्या विभागात अनेक अधिकाऱ्यांकडे चांगल्या गाड्या आहेत, आणि आता करोना काळात जर आपण पाहिलं तर मंत्रिमंडळाच्या अनेक जे अधिक मंत्रिमंडळामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक मंत्री जे आहे आज देखील मुंबईच्या बाहेर आहेत, जे बऱ्याच वेळा मुंबईत येत नाही. अशा वेळी जर समजा आपण या गाड्या काही दिवस वापरू शकलो तर पडून असलेल्या गाड्या किंवा अनेक अधिकारी आजही मंत्रालयात येत नाही त्यांच्या गाड्या देखील या ठिकाणी पडू नये. आपण साहजिकच समजू शकतो की प्रत्येक विभागाचा प्रोटोकॉल आणि त्यांच्या गाड्या वेगवेगळ्या असतात, पण काही दिवस आपण ती तडजोड करून ज्या गाड्या आहेत त्या वापरण्याची जी एक सवय आहे ती देखील या ठिकाणी लावून घेतली असती, कारण आता सध्या आर्थिक अडचणीमध्ये ही सवय देखील लागणं अत्यंत गरजेचं आहे की नियोजन आपल्याला करता येईल की ही गाडी यासाठी वापरता येऊ शकते का. पण तसं न करता थेट नवीन गाडी घेण्याचा प्रस्ताव जो आहे तो या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सुवर्णा, नक्की राम कदम आपल्यासोबत आहेत. राम कदम, विरोधी पक्ष म्हणून आपण या सगळ्याकडे कसं बघता किंवा काय आपण पुढची पावलं उचलणार आहात, कारण आत्ता हे खरंच असंवेदनशील ठरेल अशा प्रकारे गाडी घेणं? मुळामध्ये अशातला काही प्रकार नाहीये की मंत्री महोदयांकडे गाडीच नाही आणि गाडी नाही त्याच्यामुळे ताबडतोब घेतली पाहिजे, हे अगदी बालिशपणाचं आहे. प्रत्येक आमदाराकडे प्रत्येक मंत्र्याकडे स्वतःची गाडी असते, तर त्याच्यामुळे ह्या ज्या 5 गाड्यांचा जो प्रस्ताव आहे तर मंत्री महोदयांनी स्वतःच्या गाड्या वापरायला पाहिजे संकट काळात. म्हणजे हा कोणता न्याय की 3 महिने आम्ही लोकांच्या व्यथा मांडतोय की लोकांनी घरी काय शिजवलं असेल, काय खाल्लं असेल, 3 महिने घर कसं चालवलं असेल याची चिंता सरकारनं करू नये. सरकारनं त्यांना काहीच मदत करू नये. शेतकऱ्याचा माल पडू नये त्याला मदत करायला तयार नाही तुम्ही. तुम्ही हॉस्पिटलमध्ये लुटमार चालली आहे, 5-5, 10-10 लाख रुपये बिल घेत आहेत, हा सरकार त्याच्यावर कायदा करायला तयार नाही. सरकारनं जर निर्णय घेतला असता की जे हॉस्पिटल लुटमार करेल त्यांचं आम्ही लायसन्स रद्द करतो, ताबडतोब सगळे हॉस्पिटल वाले लाईनवर आले असते. सरकारकडे त्याच्यासाठी वेळ नाही. सरकारकडे वेळ कशासाठी आहे? आलिशान गाड्या, 5 गाड्यांचा प्रस्ताव, 3 जुलै संध्याकाळच्या दिवशी पास करण्याचा निर्णय घेण्याचा यांच्यासाठी वेळ आहे. यांच्यासाठी साखर कारखान्यांना हमी देण्यासाठी वेळ आहे. यांच्यासाठी यांच्या आमदारांना निधी देण्यासाठी यांच्यासाठी वेळ आहे. पण यांच्यासाठी जो गोरगरीब महाराष्ट्रातला माणूस आहे, जो कोरोनाच्या संकटाशी लढतोय, जो ज्याच्या घरी उपासमार सुरू आहे, ज्याच्या नोकऱ्या गेल्या, ज्याचे धंदे बंद झालेत, त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं काय केलं सांगा?
तीन महिन्यापर्यंत महाराष्ट्र राम कदम हीच अपेक्षा, विरोधी पक्ष म्हणून हीच अपेक्षा आहे की आपण सातत्याने जसं मीडियावर या सगळ्या संदर्भात आवाज उठवत आहात, भाष्य करत आहात, तसं अर्थातच असा जाप या प्रतिनिधींना सुद्धा विचारला जाईल आपल्या माध्यमातून, आणि माध्यम म्हणून आम्ही सुद्धा अर्थातच या बातमीचा पाठपुरावा करत राहणार आहोत. राम कदम, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. प्रफुल, आपलेही आभार आपण ही माहिती दिल्याबद्दल. स्वतः वर्षा गायकवाड आणि सगळेच सरकारमधले प्रतिनिधी काहींशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांना याविषयी प्रतिक्रिया मागण्याचा प्रयत्न केला, मात्र ते आत्ता अवेलेबल नाही आहेत असंच आमच्यापर्यंत पोहोचतंय. आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, मात्र या बातमी संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मुंबई पोलिसांनी हजारो गाड्या जप्त केलेल्या होत्या, त्या गाड्या सोडून देण्याची नामुष्की आता मुंबई पोलिसांवर येणार आहे असंच दिसतंय. कारण जगात नावाजलेल्या मुंबई पोलीस दलाकडून ही चूक झाली आहे की राजकीय दबावामुळे ही चूक केली गेली आहे. आता शोधाचा विषय आहे. 2 किलोमीटरपर्यंतचा नियम रद्द करण्याची नामुष्की मुंबई पोलिसांवर ओढवली आहे. नवीन नियमावलीनुसार मुंबई पोलीस हद्दीत 1 जुलैपासून नागरिक जर आपल्या घरापासून 2 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर गेले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, तसंच त्यांच्याकडे असलेलं वाहन जप्त केलं जाईल असे आदेश मुंबई पोलिसांना जारी करण्यात आले होते. हे आदेश निघताच अनेक राजकीय नेत्यांनी, मंत्र्यांनी या नियमांवर बोट ठेवलं होतं, सरकारवर टीका केली होती. त्यामुळे 24 तासातच आपल्या घरापासून 2 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर जाण्यासंदर्भातला जो नियम आहे, ज्यांच्यावर कारवाई केली गेलेली होती, आता ती नामुष्की पोलिसांवर ओढवली आहे की त्या सगळ्या गाड्या, जप्त केलेल्या सगळ्या गाड्या पोलिसांना सोडून द्याव्या लागणार आहेत. आपण या सगळ्याविषयी अधिक स्पष्टता करून घेऊया. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या संपर्कात आहेत. अजित, निर्णय झाला होता 2 किलोमीटर, घराच्या 2 किलोमीटर पर्यंत किंवा त्याच्या बाहेर जर कोणी गेलं तर त्याची गाडी जप्त होईल, त्यावर फक्त विरोधी पक्षाने नाही सरकारमधल्या मंत्र्यांनी सुद्धा ताशेरे ओढले होते की हे लॉजिकली पॉसिबल नाही आहे. आजचा काय निर्णय आहे, काय अपडेट आहे? सुवर्ण, खरं तर हा निर्णय जो आहे तो 29 तारखेच्या रात्री झाला होता. जसं आपल्याला माहितीये की 28 जूनला मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयामधील जे DCP ऑपरेशन आहेत पुणे अशोक, यांनी एक आदेश काढला होता, एक प्रतिक्रिया जाहीर केली होती प्रसारमाध्यमांकरता. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की आता मुंबईमध्ये 2 किलोमीटरपेक्षा जास्त तुम्ही जर गेलात, म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणापासून 2 किलोमीटरपेक्षा जास्त परिसरात तुम्ही जर गेलात तर तुमच्यावरती अपॅडमिक ऍक्टनुसार कारवाई करण्यात येईल. माफ करा. आणि पुढे जाऊन नंतर ज्यावेळी हा आदेश काढला गेला तेव्हा 29 तारखेला धडक कारवाई मुंबई पोलिसांनी संपूर्ण मुंबईभर केली. जवळपास नाही म्हटलं तरी 20,000 गाड्या पोलिसांनी या नियमानुसार जप्त केल्या. पण दिवसभरामध्येच ही संपूर्ण कारवाई होत असताना त्यानंतर पुढे जाऊन अनेक राजकीय नेत्यांनी, राजकीय मंत्र्यांनी, त्याच पद्धतीनं सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा विरोधी पक्ष असतील, सर्वांनीच ह्या नियमावरती बोट ठेवत टीका करायला सुरुवात केली. आणि हा नियम जो आहे तो देताना मात्र मुंबई पोलिसांनी मोठ्या ट्विट करत किंवा गाजावाजा करत किंवा प्रसारमाध्यमांना रिॲक्शन प्रतिक्रिया देत हा नियम त्यांनी जाहीर केला होता. मात्र 29 तारखेच्या रात्री हा नियम रद्द केला गेला आणि त्याची नोटिफिकेशन जी आहे ती फक्त प्रसारमाध्यमांना पाठवली गेली. आणि ट्विटवर देखील फक्त मुंबई पोलीस आयुक्त जयंत परमवीर सिंग यांनी आता तुम्ही नेबरहूड म्हणजे जवळपासच्या परिसरात जाऊ शकता असं ट्विट केलं. पण त्या ठिकाणी प्रसारमाध्यमांना दिलेल्या परिपत्रकामध्ये किंवा जे मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग आहे त्यांनी ट्विट केलं होतं त्याच्यामध्ये कुठेही 2 किलोमीटरची अट रद्द केलेली आहे असा स्पष्ट उल्लेख नव्हता. तो कॉलमच काढून टाकला गेला होता. म्हणजे नियम सांगताना सांगायचा पण नियम काढताना तुम्ही तुमचं समजून घ्या अशा पद्धतीचा संपूर्ण प्रकार होता. याही पुढे जाऊन जर 19 तारखेला हा नियम रद्द झालेला आहे तर 30, 1 आणि 2 या 3 दिवशी मुंबई पोलिसांनी पुन्हा 1000 गाड्या याच नियमांतर्गत 2 किलोमीटरच्या जप्त केलेल्या आहेत. 1,00,000 रुपयांचा दंड मुंबईकरांकडून वसूल केलेला आहे. तर मग जर आदेश 29 तारखेला रद्द झाले होते तर पुढील 3 दिवसांमध्ये मुंबई पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरून कोणाच्या आदेशावरून या कारवाई केलेल्या आहेत आणि जर कारवाई या 1000 गाड्या आणि 1,00,000 रुपये दंड जो आहे तो जर 19 तारखेच्या आदेशानुसार अवैध आहे आणि जर त्या गाड्या जप्त करणं ही चुकीची कारवाई आहे तर या गाड्या आणि वसूल केलेला दंड जो आहे तो मुंबई पोलीस कोणत्या अनुषंगे आणि कोणत्या नियमांतर्गत मुंबई पोलिसांना मुंबईकरांना पुन्हा परत करणार आहेत त्याकरता मुंबईकरांना न्यायालयाच्या चक्रा मारा लागतील का थेट त्यांच्या गाड्या त्यांना पुन्हा दिल्या जातील आणि
त्यांनी भरलेली रक्कम जी आहे ती त्यांना पुन्हा दिली जाईल असं काय प्रयोजन केलं जाणार आहे का? कारण का या सगळ्या नियमांमुळे मनस्ताप झाल्याचा आरोप जो आहे तो राज्य सरकारच्याच अनेक मंत्र्यांनी आणि अनेक नेत्यांनी केला होता. त्यानंतर मोठमोठे नेते देखील याच्यावरती रिॲक्ट झाले होते. त्यानुषंगी 24 तास आतमध्ये मनस्ताप तर झालेला आहेच सर्वसामान्यांना, पण असा चुकीचा निर्णय आधी घ्यायचा मग तो रद्द झाला तेही लोकांपर्यंत पोहोचलं नाही, पोलिसांपर्यंत सुद्धा पोहोचलं नसणार. पुढे 3 दिवस सलग हा नियम लागू होत राहिला, गाड्या जप्त होत राहिल्या. एवढंच काय, गाड्या ठेवण्यासाठीची जागा पोलीस विभागाकडे नसताना सुद्धा या गाड्या जप्त होत राहिल्या. मग नेमकं राजकीय दबावापोटी हे झालं की कशामुळे झालं हे सगळे प्रश्न उपस्थित होतात. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल अजित. या सगळ्या प्रश्नांचा पाठपुरावा आपण करत राहूया, कारण सरतेशेवटी गाड्यांचा तर प्रश्न आहेच नागरिकांच्या, मात्र त्यांच्याकडून वसूल केलेल्या दंडाच्या रकमेचा सुद्धा हा प्रश्न आहे. एक मात्र नक्की की या सगळ्यामुळे हसं मात्र झालेलं आहे. मुंबई पोलिसांवर 2 किलोमीटरचा नियम रद्द करण्याची नामुष्की ओढावलेली आहे. 29 तारखेलाच हा नियम रद्द करण्यात आला, पण त्यानंतरचे पुढचे 3 दिवस मुंबई पोलीस 2 किलोमीटरच्या पुढे जर कोणी गेलं तर त्याच्यावर कारवाई करतच राहिलं, दंड वसूल करत राहिलं, गाड्या जप्त करत राहिलं. आता या 20,000 अधिक गाड्या जप्त केलेल्या कशा परत केल्या जाणार नागरिकांना हा प्रश्न आहेच, पण वसूल केलेली दंडाची रक्कम तिचं काय हा सुद्धा प्रश्न. या सगळ्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात हसं झालेलं आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. काँग्रेसचे नेते राजीव सातव आपल्या सोबत आहेत. राजीव सातव, आपण जेव्हा हा नियम 2 किलोमीटरचा लागू करण्यात आला त्याविषयी त्यावेळीही न्यूज 18 लोकमतवर बोलला होता आणि लॉजिकली हा नियम पॉसिबल नाही आहे असं तुम्ही स्पष्ट सांगितलं होतं, जरी तुम्ही सरकारमधले असलात तरी सुद्धा. पण आता बघा, 29 लाच हा नियम रद्द झालाय, पुढचे 3 दिवस पोलीस कारवाई करत राहिले, गाड्या जप्त करत राहिले, आता काय पुढे? निश्चितपणानं तो जो नियमाची अंमलबजावणी प्रॅक्टिकली शक्य नव्हती, म्हणजे कोणी ब्युरोक्रॅट्सनं कोणी नोकरशहानं तो नियम बनवला मला माहीत नाही. आणि जर तो नियम रद्द झाला असेल तर पोलीस कशी त्याची अंमलबजावणी करतात हाही प्रश्न आहे. याच्यावरून स्पष्ट आहे की शासनानं दिलेले आदेश हे पोलिसांकडून योग्य पद्धतीनं त्याचं पालन होत नाही, आणि या संदर्भामध्ये जे जे त्याच्यात दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही व्हायला पाहिजे. जर तो नियम रद्द झाला आहे तर कारवाई कशी होते? जो नियमच अस्तित्वात नाही तर त्या संदर्भात कारवाई होते कशी? आणि याचा अर्थ क्लिअर आहे की काही म्हणजे राजीव सातव आपल्याला असं म्हणायचंय की रद्द करण्यासंदर्भातलं जे परिपत्र काढलं त्याच्या 2 किलोमीटरचा निर्णय रद्द असा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे हे सगळे गैरसमज झाले, हा सगळा गोंधळ उडाला का कुठल्या राजकीय दबावापोटी पुढचे 3 दिवस गाड्या पोलिसांकडून जप्त होत राहिल्या? नाही, ह्यातला फार स्पष्ट विषय आहे की सरकार किंवा कोणी कुठली यंत्रणा असेल ती कोणासाठी आहे? ती लोकांसाठी आहे, लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या सोयी सवलतीसाठी आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीच्या नियमांची त्या अंमलबजावणीच व्हायला नाही पाहिजे. म्हणजे हा 2 किलोमीटरचा ज्यावेळेस नियम काढण्यात आला होता त्यावेळेस 2 किलोमीटर मोजणार कसे हाच प्रश्न होता, आणि या संदर्भातलं काही परिमाण नव्हतं, आणि त्यामुळे तो नियम ज्या नोकरशहांनी तयार केला होता तो चुकीच्या पद्धतीने केलेला होता. त्याची रद्द झाल्यानंतरची अंमलबजावणी सुद्धा जी केली जात आहे ती चुकीची आहे. आणि आता तरी सरकारनं आणि माझी विनंती राहील सरकार शासनाला आणि माझी विनंती राहील पोलिसांना की या संदर्भात आता आपण बदल केला पाहिजे. राजीव सर धन्यवाद, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात. काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे न्यूज 18 लोकमतवर. नेमक्या या सगळ्या प्रकारासंदर्भातले अपडेट्स आपण घेत राहूया, पाठपुरावा करत राहणार आहोत. एक बुलेटिनमध्ये इथेच थांबतो, या बातमीनंतर पहा फक्त न्यूज 18 लोकमत.